ट्विटरात सूर्या मॉलच्या मालकांना दमबाजी, आम्ही सूर्या मॉल बंद करावा का? सूर्या मॉलच्या मालकाचा उद्विग्न सवाल। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, खास प्रजासत्ताक दिनानिमित्त फेस्टिवल धमाका, भारी माल कमी किमतीत मिळणार फक्त 5 दिवसांसाठी, 26 जानेवारी ते 30 जानेवारी पर्यंत। मिल पेक्षा कमी रेट मध्ये खरेदी, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची खरेदी। या सेल मध्ये साड्यांची भरपूर व्हरायटी, प्रिंटेड, सिंथेटिक, काट पदर, बेंगलोर, सूरत, अहमदाबाद, दिल्ली येथील साड्या स्वस्तात मिळणार। जीन्स पॅन्ट, शर्ट, टी शर्ट, सर्व मुलींसाठी फ्रॉक, लेगिन्स, टॉप अगदी स्वस्त दरात व मार्केट पेक्षा निम्म्या किमतीत उपलब्ध। तसेच 500 रुपयांच्या खरेदीवर विशेष गिफ्ट। ऑफर्स पुढील शाखांमध्ये सुरू: इस्लामपूर, जयसिंगपूर, शिरोळ, तासगाव, कडेगाव, सांगोला, विटा, पलूस, तुंग, आरवडे, कोळे, सावळस, सलगरे। तसेच कर्नाटकातील तेलसंग, रायबाग, शिरूर येथे ही सेवेत। पठाण चित्रपट लावण्यावरून विट्यात सूर्या मॉलच्या मालकांना दमबाजी करण्यात आली आहे। पठाण चित्रपटाचा शो बंद पाडण्यात आला आहे। या घटनेने अस्वस्थ झालेल्या सूर्या मॉलच्या मालकांनी आम्ही मॉल बंद करावा का असा उद्विग्न सवाल केला आहे। पठाण चित्रपटाला विरोध करणाऱ्या काही लोकांनी सूर्या मॉलच्या मालकांना चित्रपट बंद ठेवा म्हणत दमबाजी केली आहे। दमबाजीला वैतागलेल्या सूर्या मॉलच्या मालकांनी आम्ही विट्यात मॉल चालू केला ही आमची चूक आहे का असा सवाल करत पठाण चित्रपट सर्वत्र चालू आहे मग आम्हालाच विरोध कशासाठी केला जातो असा सवालही त्यांनी केला आहे। सामाजिक सलोखा जपणाऱ्या विटा शहरात अशी झुंडशाही वाढू लागली तर शहराची प्रगती होणार नाही। कायदा हातात घेण्याचा प्रकार योग्य नसल्याचं मत सामाजिक कार्यकर्ते प्रताप सुतार यांनी व्यक्त केलं। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज मी 2 गोष्टी बोलणार आहे आमच्या समस्त हिंदू बांधवांना। काल झालेल्या पठाण चित्रपटाला विरोध आम्ही 100% मान्य करतो। निवेदन देणे, विनंती करणे हे ठीक आहे आणि त्यापेक्षा वैयक्तिक मी सुद्धा शिव प्रतिष्ठान व हिंदुत्ववादी कट्टर सैनिक आहे। पठाण चित्रपटाचा विरोध एक हिंदू म्हणून 100% आम्ही मान्य करू। आमच्यापर्यंत आलेल्या माहितीनुसार सूर्या मॉलचे मालक श्री पाटणकर शेठ हे एक आदर्श आहे विट्यासाठी। त्यांचा मुलगा श्रीकांत पाटणकर हे मॉलचे व्यवस्थापन बघतात, परंतु आमच्या माहितीनुसार काल त्यांना कोणीतरी दमदाटी अरबाची भाषा केली असं समजलं। हे आपल्या विट्याच्या संस्कृतीला माझ्या मते न पटणार आहे आणि दमदाटी करून पिक्चर बंद पाडणे हे पण काही योग्य नाही। त्यापेक्षा पठाण चित्रपट हा सेन्सॉर बोर्डाने संमत केलेला आहे आणि केंद्र व महाराष्ट्रात आपले हिंदुत्वाचे 100% सरकार आहे आणि ह्या दोन्ही सरकारांना वाटत असते किंवा काहीतरी महाराष्ट्रातली किंवा देशातली कायदा सुव्यवस्था बिघडते म्हटल्यानंतर हा चित्रपट रिलीजच करायला नाही पाहिजे होता। माझ्या माहितीनुसार देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विरोध ह्या चित्रपटाला असता 2-3 दिवसात 300-400 कोटीचा ह्या चित्रपटाने व्यवसाय केला नसता आणि बंदच पाडायचा तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सांगली जिल्ह्यातील किती चित्रपटगृहामध्ये पिक्चर बंद आहे। आज पलूस घ्या, इस्लामपूर घ्या, सांगली घ्या, कोल्हापूर घ्या, मॉल असो, साधे एक श्रेणीचे थिएटर असो, इकडे सगळीकडे हा चित्रपट सुरू आहे। मग विट्यातच ही दुय्यम आपली भूमिका कशासाठी? ह्या अंदाजे 200 ते 400 कोटीचा जो चित्रपटाने व्यवसाय केलाय त्याच्यावरती केंद्र व राज्य शासनाला टॅक्स मिळतोय। मग शाहरुखचा चित्रपट आहे म्हटलं दोन्ही सरकारने टॅक्सच घ्यायला नाही पाहिजे। आणि जो सूर्या मॉल जो पाटणकर कुटुंबियाने
आपल्या विट्यामध्ये बांधलेलं आहे। हे पण एक कुटुंब आपलं हिंदू मराठा आहे आणि काही लोकांच्या हाताला काम मिळेल किंवा रोजगाराला काहीतरी संधी मिळेल ह्या हेतूने इथं मॉल बांधला गेलेला आहे। आणि तसं पाहायला गेलं तरी पाटणकर कुटुंबीय इतर कोणत्याही शहरामध्ये हा मॉल टाकू शकत तिथे। आज आपल्या विट्याच्या वैभवात भर पाडण्यासारखा विट्यामध्ये मॉल झालेला आहे। आज आपण एखादा चित्रपट पाहायला जाणार असलो तर सांगली कोल्हापूर शिवाय आपल्याला ठिकाण नव्हतं। आज आपल्या कुटुंबियांना घेऊन आपण विट्याच्या या मॉलमध्ये हक्कानं जाऊ शकतोय। मग या मॉलची आपल्याला किंमत राहायला पाहिजे माझ्यामध्ये। हा मॉल शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाला दमदाटे करून बंद पाडणे हे काय आम्हाला एक व्यापारी म्हणून आम्हाला काही योग्य वाटलेलं नाही। आणि आमचे व्यापारी संघटनेची मीटिंग झाली सर्व व्यापाऱ्यांनी ह्या झालेल्या कृतीबद्दल एक निषेध व्यक्त केलेला आहे। आणि हा जो मॉल आहे तो मॉल सुद्धा आपल्या एका हिंदू मराठ्याचा आहे आणि जर केंद्र व राज्य सरकार ह्या पठाण चित्रपटाचा जर टॅक्स भरण्याच्या स्वरूपात घेत असेल तर आपल्या ह्या एका हिंदू कुटुंबावरती अन्याय कसा की। विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट मार्बोनेट स्पार्टेक्स ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसे सॅनिटरी वेअर सिनेटेक्स टॅकी प्लम्बिंग मटेरियल पीव्हीसी मयूर बंब सीपी फिटिंग पेविंग ब्लॉक मयूर वॉटर टँक स्टील सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड विटा